नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज दुपारचे कापसाचे बाजारभाव आपल्यापर्यंत प्राप्त झालेले आहेत, तर कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय दर मिळतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमच्याही बाजार समितीचा समाविष्ट या व्हिडिओमध्ये असू शकतो। व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघा आणि आपले जिल्ह्यातील बाजारभाव काय आहे ते आम्हाला व्हिडिओ खालील कमेंट करून सांगा। चला तर सर्वात प्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे परभणीमधून। आवक होती 100 क्विंटलमध्ये, इथं किमान दर भेटला 8,205 रुपयाचा, सर्वसाधारण दर भेटला 8,300 रुपयाचा आणि जास्तीत जास्त दर दिला 8,405 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे सिंधू सिलूमधून। आवक झाली 1,050 क्विंटलमध्ये, कमीत कमी दर दिला 8,400 रुपयाचा, इथं जास्तीत जास्त दर दिलेला आहे 8,450 रुपये आणि सर्वसाधारण दर दिला 8,420 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आहे वरोरा मांडोलीमधून। आवक भेटली 487 क्विंटलमध्ये, कमीत कमी दर दिलेला आहे 7,800 रुपयाचा, इथं जास्तीत जास्त दर दिला 8,201 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 8,000 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आली अकोला बोरगाव मंजूमधून। आवक झाली 168 क्विंटलमध्ये, कमीत कमी दर दिलेला आहे 8,400 रुपयाचा आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे 8,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8,600 रुपयाचा। तर शेतकरी मित्रांनो, अकोला बोरगाव मंजूमध्ये काल आपल्याला इथे 9,000 रुपयाचा बाजारभाव भेटत होता, तर आज 8,800 रुपयाचा बाजारभाव भेटलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव हे आपल्याला 100 ते 200 रुपयांना कमी पण होत आहे आणि 100-200 रुपयांना वाढत सुद्धा होत आहे। तर पुढची बाजार समिती आहे किनवटमधून। आवक भेटली 120 क्विंटलमध्ये, कमीत कमी दर दिलेला आहे 8,100 रुपयाचा आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8,300 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे 8,200 रुपयाचा। शेतकरी मित्रांनो, असे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभावाविषयी अपडेट। व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा।